आता बातम्या सविस्तर। कोरोनाच्या काळामध्ये सातत्यानं इंधनाच्या दरामध्ये वाढ होती आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठलेली आहे। परभणीमध्ये आज पेट्रोलचे दर 102.03 रुपये पोचलेले आहेत, तर डिझेल 92.30 रुपयांनी महागलेला आहे। दुसरीकडे यवतमाळमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी 100.99 रुपये मोजावे लागत आहेत, तर डिझेलचा भाव जो आहे तो 91.43 रुपये इतका झाला आहे। तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पेट्रोलच्या दरानं सेंचुरी गाठलेली आहे। या ठिकाणी पेट्रोलचे दर हे 100.32 रुपयांवर पोहोचलेले आहेत। यामुळे सर्वसामान्यांचं बजेट मात्र कोलमडून गेलेलं आहे। तर गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सातत्यानं वाढ सुरू आहे, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये कपात करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिक करतायत। मात्र ही मागणी सध्या तरी पूर्ण होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत।